मित्रांनो नमस्कार. एका महत्त्वपूर्ण समस्येकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत. भारतातील लोकसंख्या वाढ. 1.3 अब्ज लोकसंख्येसह भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि ठरलेला आहे. या मोठ्या लोकसंख्येकडे एक सामर्थ्य म्हणून पाहिले जाऊ शकते, परंतु ते देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण आव्हाने देखील उभे करते. या भाषणात मी भारताच्या लोकसंख्येच्या समस्या आणि संभाव्य उपायावर चर्चा करेन. भारतातील लोकसंख्येच्या समस्या. जास्त लोकसंख्या. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दशकात सरासरी वार्षिक वाढ 1.2% आहे. हा विकास दर जगातील सर्वाधिक आहे आणि त्यामुळे देशाच्या अनेक भागामध्ये जास्त लोकसंख्या वाढली आहे. शहरी भागातील उच्च लोकसंख्येच्या घनतेमुळे गर्दी, अपुरी घरे आणि संसाधनांवर दबाव वाढला आहे. गरिबी आणि विषमता. जलद लोकसंख्या वाढीमुळे गरिबी आणि विषमता वाढली आहे. अन्न, पाणी आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजांसाठी मर्यादित प्रवेशासह लोकसंख्येचा एक मोठा भाग दारिद्र्य रेषेखाली राहतो. यामुळे आरोग्य समस्या, कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास. उच्च लोकसंख्येच्या घनतेमुळे देशाच्या नैसर्गिक संसाधनांवर महत्त्वपूर्ण ताण पडतो. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होतो. जंगलतोड, मातीची धूप, वायू आणि जलप्रदूषण आणि हवामान बदल या काही पर्यावरणीय समस्या आहेत ज्या लोकसंख्येच्या वाढीमुळे उद्भवल्या आहेत. शिक्षण आणि आरोग्यसेवा. वाढत्या लोकसंख्येने शिक्षण आणि आरोग्यसेवा प्रणालीवर ताण आणला आहे, ज्यामुळे या मूलभूत सेवांमध्ये अपुरा प्रवेश आहे. भारतातील बऱ्याच लोकांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध नाही, ज्यामुळे कमी साक्षरता दर आणि खराब आरोग्य परिणाम झाले आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या समस्यांवर संभाव्य उपाय. 1. कुटुंब नियोजन. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कुटुंब नियोजन. सरकार कुटुंब नियोजन कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊ शकते, जे लोकांना कमी मुले होण्याच्या फायद्याबद्दल शिक्षित करतात आणि त्यांना गर्भनिरोधक उपलब्ध करून देतात. शिक्षण आणि जागरूकता. शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम लोकांना जलद लोकसंख्या वाढीचे परिणाम आणि लहान कुटुंबे असण्याचे फायदे समजून घेण्यास मदत करू शकतात. सरकार शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊ शकते, जे पुनरुत्पादक आरोग्य, कुटुंब नियोजन आणि पर्यावरणीय स्थिरता यावर लक्ष केंद्रित करतात. गरिबी कमी करणे. भारताच्या लोकसंख्येच्या समस्या सोडविण्यासाठी गरिबी कमी करणे आवश्यक आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सेवांमध्ये प्रवेश प्रदान करणे यासारख्या गरिबी आणि असमानता कमी करण्याचे उद्दिष्ट असलेली धोरणे सरकार लागू करू शकते. पर्यावरण संवर्धन. भारताच्या लोकसंख्येच्या समस्या सोडवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. शाश्वत संसाधनांचा वापर, प्रदूषण कमी करणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणारी धोरणे राबवून सरकार पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देऊ शकते. पायाभूत सुविधांचा विकास. शहरी भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्याने संसाधनावरील ताण कमी होण्यास आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होऊ शकते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणी आणि स्वच्छता व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन सुविधा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये सरकार गुंतवणूक करू शकते. आरोग्यसेवा आणि शिक्षण सुधारणा. भारतातील लोकसंख्येच्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्यसेवा आणि शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे. लोकांना दर्जेदार सेवा मिळतील याची खात्री करण्यासाठी सरकार आरोग्यसेवा आणि शिक्षण प्रणालीमध्ये गुंतवणूक करू शकते. मित्रांनो, या भाषणाचा निष्कर्ष असा आहे, भारतातील लोकसंख्येच्या समस्या जटिल आहेत आणि त्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक आहे. कुटुंब नियोजन, शिक्षण आणि जागृती, दारिद्र्य कमी करणे, पर्यावरण संवर्धन, पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्यसेवा, शिक्षण सुधारणे यासाठी सरकारने कृती करणे आवश्यक आहे. ही पावले उचलून भारत लोकसंख्येच्या समस्या सोडवू शकतो आणि शाश्वत आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणीय विकास साधू शकतो. हा होता या विषयावरील आपल्यासमोर केलेला भाषणाचा छोटासा भाग. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.